ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे बोलतायत, थेट जाऊयात. फार निगुतीने आणि फार सविस्तर घेतला जाईल नंतर, परंतु कालची एक घटना जी मला फार उशिरा रात्री कळली की औरंगाबादच्या एका आमदाराने अत्यंत सवंगाने थिल्लर भाषा केली, अशा काही लोकांची आता नावं घेऊनही मोठं करावं असं वाटत नाही, कारण त्याचा फायदा त्यांना होतो हे मला लक्षात आले. कारण जो जास्तीत जास्त सवंग आणि थिल्लर बोलू शकतो त्याला आम्ही लिफ्ट देणार असं बहुतेक शिंदे गटांनी ठरवलं दिसतं आहे. त्यामुळे सवंग आणि थिल्लर भाषा करणाऱ्या लोकांना प्रवक्ते वगैरे करण्याची सुद्धा आता होड लागलेली आहे. असो, मला त्यांच्या संबंधाने काहीच बोलायचं नाही, कारण सभ्य लोकांशी बोलावं असा माझा एक होरा आहे. मी असभ्य लोकांशी बोलत नाही. या पत्रकार परिषदेच्या मार्फत मला राज्याचे गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीसजी यांच्याशीही आता फार बोलावं असं वाटत नाही, पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातनं एक गुणी अभ्यासू वकील देवेंद्र फडणवीसजी यांना बोललं पाहिजे असं निश्चित वाटतं. काल माध्यमांकडून मला एक अशी बातमी कळली की छत्रपती संभाजीनगरच्या एका आमदाराने जी असभ्य आणि सवंग भाषा केली, जी भाषा स्त्री मनास लज्जा आणणारी होती, ज्या भाषेचे अनेक फुटेज हे पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहेत, एकीकडे म्हणजे आधी विरोधाभास आपण जरा समजून घेतला पाहिजे, एकीकडे शीतल म्हात्रे प्रकरणामध्ये ओरिजिनल व्हिडिओ दाखवता येत नाही तरीसुद्धा गुन्हे दाखल केले जातात, दुसरीकडे आम्ही ओरिजिनल व्हिडिओज दाखवतो तरी गुन्हे दाखल होत नाही, म्हणून बघा आम्ही धाव घेतो, आम्ही महिला आयोगाकडे धाव घेतो, आम्ही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतो, आणि पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा दाद मागितली जाते आणि त्याची कंप्लेंट होत नाही त्यावेळेला 156(3)सह आम्ही माननीय न्यायालयाकडे दाद मागतो. पण दरम्यानच्या काळात काही घटना घडतात आणि सरकारकडून सांगितलं जातं की अशा पद्धतीने जर असभ्य भाषा झाली असेल तर आम्ही त्याची चौकशी करू, SIT करू, स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम नेमली आहे असं सुद्धा सांगितलं जातं. देवेंद्र फडणवीस साहेब, आपण गृहमंत्री आहात, जी स्पेशल अधिकाऱ्याची काही कमिटी, एक सदस्य असेल काही असेल ती असेल, जी नेमली ती आपल्या खात्याकडून नेमली गेली, त्यामुळे आपल्याला त्याच्यातलं जास्त माहिती असेल, पण गृहमंत्री म्हणून आपल्याला विचारण्याच्या ऐवजी आपल्याला, कारण आपण आपल्या वकिलीचं आयकार दाखवलं होतं साहेब की मी एक निष्णात वकील आहे, मी वकिलीची डिग्री घेतलेली आहे असं म्हणत आपण आपल्या वकिलीचं आयकार दाखवलं होतं, त्यामुळे वकील म्हणून आपल्याला काही प्रश्न मी विचारले पाहिजे. काल ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरच्या त्या आमदाराने, जो अत्यंत असभ्य आणि उर्मट आहे बोलण्यामध्ये, त्याने असं सांगितलं की मला पोलिसांनी क्लीन चीट दिली आहे, ही क्लीन चीट कशी दिली मला जरा कळेल का, वकील म्हणून तुम्ही मला मार्गदर्शन कराल का की जर एखाद्या प्रकरणाची SIT नेमली असेल, एखाद्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना चौकशीसाठी नेमलेलं असेल तर पोलीस अधिकारी एकांगी चौकशी करतात का, या चौकशीमध्ये आरोपी आणि फिर्यादी दोन्ही लोकांचं म्हणणं ऐकावं लागेल, कोण अधिकारी नेमला, नेमलेला अधिकारी महिला होती की पुरुष होती हेच मला माहीत नाही आहे, जो कोणी अधिकारी नेमला, महिला पुरुष जे काही असेल ते PI लेवलचे होते, API लेवलचे होते, DYSP लेवलचे होते, SP लेवलचे होते, नेमके कुठल्या कक्ष अधिकारी होते मला त्याचाही क्लास माहीत नाही आहे, त्यांचा तो माहीत करून घेण्याचा मला अधिकार आहे की नाही हे वकील फडणवीसांनी मला सांगावे, कारण गृहमंत्री फडणवीस कदाचित सत्तेच्या बाजूने बोलतील पण वकील फडणवीस कदाचित फॅक्ट सांगतील, त्यामुळे वकील फडणवीसांनी मला जरा माहिती सांगावी. अशी एखादी जेव्हा चौकशी समिती नेमली जाते त्यावेळेला फिर्यादीला तुमचं म्हणणं लक्षात घेऊन अमुक एक समिती नेमलेली आहे, ही समिती अमुक अधिकारी या नावाची नेमलेली आहे असे कळवण्याचे सौजन्य औदार्य, प्रक्रिया अनौपचारिकता औपचारिकता असं काही असतं का? जर ते असेल तर ते मला का कळवलं गेलं नाही, मला तो कोण अधिकारी आहे हे का कळवलं गेलं नाही? मुद्दा क्रमांक 2, अशी एखादी चौकशी होत असताना माझं म्हणणं काय हे समजून घेण्यासाठी
मला एकदाही का बोलावलं गेलं नाही, मला बोलावणं गरजेचं होतं, माझी बाजू ऐकणं गरजेचं होतं, पण मला तर कुठलंच बोलावणं आलं नाही. मला कुठल्याही पोलीस स्टेशनकडून कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांनी कुठल्याही चौकशी अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं बोलावणं केलं नाही, मला विचारलं नाही, माझी बाजू मांडायची मला संधी दिली नाही. कदाचित याच्यावर असंही म्हणणं असू शकतं, कारण मी समजू शकते की तुम्ही किती खोटारडे पद्धतीने वागू शकता. कदाचित सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, त्यामुळे एकांगी पद्धतीने असंही चित्र रंगवलं जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही की आम्ही तुम्हाला बोलावलं आहे पण तुम्ही आलाच नाहीत. जर मला बोलावलं असेल तर असा एखादा पत्रव्यवहार रजिस्टर्ड केला असेल, रजिस्टर्ड टपाल पाठवलं असेल, तर त्या रजिस्टर्ड टपालवर माझी सही आहे का, माझ्या कुटुंबातल्या कुणाची सही आहे का की आम्हाला तुमचं टपाल मिळालं आहे, तुमच्या टपालावरती आम्ही रिसिव्ड वगैरे आम्हाला मिळाल्याची पोच वगैरे काही आहे का. जाऊ दे बाबा, तेही नसेल म्हणजे ॲडव्होकेट फडणवीस साहेबांनीच आता मार्गदर्शन करावं की चला तेही नसेल. आपल्याकडे साधी पद्धत आहे, एखादं नोटीस, एखादा समन्स, एखादा वॉरंट आपण अजून सोप्या पद्धतीने देतो. आपण मोबाईलच्या व्हॉट्सअपवर पाठवतो आणि व्हॉट्सअपवर त्याने वाचलं की त्याला प्राप्त झालं असं आपण आता समज करून घेतो, कारण आता नवीन टेक्निकल युग आहे, नवीन तंत्रज्ञान डेव्हलप झालेलं आहे. माझ्या व्हॉट्सअपला तरी पाठवलं आहे का असं काही? म्हणजे मी हा खूपच सोपा पर्याय सांगितला आहे की माझ्या व्हॉट्सअपला एखादी नोटीस पाठवली आहे का, मला हजर राहण्याचा एखादा आदेश पाठवला आहे का. जर मला हजर राहण्याचा आदेशही नसेल मिळालेला, जर मला त्या समितीची कुठलीच माहिती मिळाली नसेल, अशा पद्धतीने तुमचे काहीही म्हणणे नाही म्हणून आम्ही प्रकरण निकाली काढले असं म्हणणारं तरी पत्र, किमान असं म्हणणारं तरी पत्र असलं पाहिजे. तेही जर येणार नसेल तर काय फरक आहे? संसद भवनाच्या बाहेर ज्या महिला खेळाडू आंदोलन करत आहेत आणि न्यायासाठी लढत आहेत आणि इकडे मी न्यायासाठी लढते, काय फरक आहे? मग याचा अर्थ असा आहे का की संसद भवनातल्या तिच्या त्या बाहेर लढणाऱ्या ज्या खेळाडू महिला आहेत किंवा इथे लढणारी मी महिला आहे, एकूण कुठल्याच महिलेच्याबद्दल तुम्ही काहीच बोलणार नाहीत? किंवा महिलांच्याबद्दल प्रश्न विचारले की भाजपच्या बायका काल जसा एक मंत्री पळून जातानाचं फुटेज दिसत होतं, असा काही पळ काढला जाणार आहे का? याची उत्तरं फडणवीस साहेबांनी दिली पाहिजेत, कारण मी म्हटलं की मी सभ्य लोकांशी बोलते आणि माझा प्रगाढ विश्वास आहे की सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी हे प्रचंड सभ्य आहेत, ते संवेदनशील आहेत, ते अभ्यासू वकील आहेत. वकील म्हणून त्यांना या सगळ्या बाजू कळत असतील, आणि जर या सगळ्या बाजू आपल्याला कळत असतील आणि मला कुठलीही माहिती न देता जर एकांगी पद्धतीने त्याची क्लीन चीट दिली जात असेल आणि ती क्लीन चीट लगेच महिला आयोगाला सादर केली जात असेल, जर सगळंच एकांगी करायचं होतं तर चौकशीचं नाटक कशासाठी केलं? कारण असंही आम्ही गृहीतच धरलेलं आहे की आम्हाला लढावंच लागणार आहे, म्हणजे आम्हाला याची कल्पना नाही असं नाही. काल जे घडलं त्याचा ने मला अजिबात धक्का वगैरे काही बसलेला नाही. हे सगळं जे आहे ते अपेक्षित स्क्रिप्ट आहे, पण या अपेक्षित स्क्रिप्टमध्ये एवढा कायद्याला हरताळ फासावा, एकूण सगळी कायद्याची नियमावलीच धाव्यावर बसवावी, इतका निगरगट्टपणा शासन प्रक्रियेमध्ये कसा काय येऊ शकतो? त्याच्या काही पळवाटा आहेत का? त्याच्या काही पळवाटा असतील तर फडणवीस साहेब आम्हाला त्या सांगतील का? मी पुन्हा म्हटलं की मी गृहमंत्री फडणवीसांना त्या पळवाटा विचारतच नाही आहे, मी वकील फडणवीसांना विचारते की वकील फडणवीसांनी या सगळ्या ग्राउंडवर काय करायला पाहिजे, कसं केलं पाहिजे, कामाची पद्धत काय असली पाहिजे, ही त्यांनी उत्तरं द्यावीत. आणि नसतील या सगळ्यांची उत्तरं तर फडणवीस साहेब हे तुम्ही मान्य करताय का की तुम्ही ठरवून निव्वळ तुमचा सत्तेचा पट चालवण्यासाठी कितीही वाह्यातपणा करणारे शिंदे गटाचे लोक असतील तरी त्यांना सांभाळूनच घ्यायचे असे तुम्ही ठरवून टाकले आहे का? कारण फडणवीस साहेब, आपण 4 दिवसापूर्वीचे स्टेटमेंट सावंतांचे ऐकले असेल, जे सावंत असं म्हणाले की राष्ट्रवादीकडून आणलेले भाडेतत्वावर आणलेले लोक, हे तर लाख वेळा कुणीही माहिती अधिकारात टाकून बघावं की माझ्या राष्ट्रवादीशी कधी मी प्राथमिक सदस्यही नव्हते. पण जे तानाजी सावंत एवढे नाकाने वांगे सोलतायत त्यांना किमान कळलं पाहिजे की राहुल नार्वेकर असतील, दीपक केसरकर असतील, उदय सामंत असतील, किरण पावसकर असतील, प्रकाश सुर्वे असतील, हे राष्ट्रवादीकडून आलेले पार्सल आहेत की परग्रहावरून आलेले आहेत, याचं उत्तर जरा सावंतांनी शोधावं. बाकी सावंत जी, ये बहुत छोटा ट्रेलर आहे, मैं आपके लिए स्पेशल एपिसोड लेके आने वाली हूँ. परंतु या सगळ्या मुद्द्यांवरती
फडणवीसांनी उत्तरं द्यावीत आणि कालची क्लीन चीट हा निव्वळ फार्स एकतर्फी नाटक या एकतर्फी नाटकाला आम्ही जुमानत नाही आम्ही कायद्याची लढाई लढत राहू 3 तारखेला कोर्टाने आम्हाला तारीख दिलेली आहे कोर्टाची आम्ही वाट बघू कारण ज्या पद्धतीने खेळाडू महिलांना आपली FIR दाखल करण्यासाठी आंदोलन करावं लागलं मीही कोर्टाची लढाई लढते ज्याच्यामध्ये माझी 3 तारखेला तारीख आहे आणि कदाचित मला कोर्ट त्याच्यामध्ये न्याय देईल ही अपेक्षा आहे आणि कोर्टाने न्याय काय द्यायचा आहे ते देऊ मी माझी लढाई लढत राहील आणि ती छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन सुद्धा लढत राहील नाही मला म्हणूनच असं म्हणायचंय की मी वकील फडणवीस साहेबांना प्रश्न विचारते गृहमंत्री फडणवीस साहेब मंत्री म्हणून मंत्रिमंडळातल्या सगळ्या लोकांना सांभाळून घेणार आहे पण वकील फडणवीस साहेबांनी सांगावे की असे शक्य आहे का की समोर एखादी व्यक्ती नसेल तर त्याचा विनयभंग होत नाही मग नुसता व्हिडिओ बघून शीतल म्हात्रे प्रकरणात कसा काय विनयभंग झाला शीतल म्हात्रे प्रकरणामध्ये पोस्ट करणारी जी मुलं होती त्या मुलांच्या समोर म्हात्रे होत्या का म्हात्रेंचा आणि त्या मुलांचा संवाद झाला होता का मग तरीही त्या मुलांना अटक का झाली याच्यावरती काय ती उत्तरं त्यांनी दिली पाहिजेत आणि वकील महोदय म्हणून फडणवीस साहेब त्याचा नक्की विचार करतील तुम्ही म्हणाले की महिला आयोगाकडे हे पत्र गेलेलं आहे पण काल रुपाली चाकणकर असं म्हणलं की याबाबत कोणतेही पत्र आमच्याकडे अजून आलेलं नाही एक्झॅक्टली फारच चांगला प्रश्न आहे की याची माहिती मीही घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा चाकणकर ताईंचं असं म्हणणं पडलं की आमच्याकडे असं कुठलंही पत्र आलेलं नाही मग असे कोण आहेत बरं पोलीस हेही फडणवीस साहेबांनी शोधून काढले पाहिजे की त्या कोण पोलीस अधिकारी तो किंवा ती कोण असे पोलीस अधिकारी आहेत जे आयोगाकडे सबमिशन होण्याच्या आधीच अहवाल डिस्क्लोज करतात आणि थेट आरोपीच्याच हातात अहवाल देतात जर आरोपीच्या हातात अहवाल दिला जात असेल तर एका अर्थाने हा कायद्याचा भंग आहे उल्लंघन आहे मग त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यालाच पार्टी करून त्याच्यावरच गुन्हा का दाखल केला जाऊ नये व्हायला पाहिजे तो शीर्षक म्हणाले की कोर्टामधून पण केस निकाली निघालेली आणि माझ्यावर जे काय आरोप आहेत मुलांचे म्हणजे कोर्टातनं निकाली निघाली चक्क हा कोर्टाचा अवमान आहे जिथे की कोर्टाची तारीखच पडलेली नाही आम्ही 2 प्रकारचे दावे दाखल केलेले आहेत एक सिव्हिल आणि एक क्रिमिनल क्रिमिनलच्या दाव्यामध्ये आम्ही आमचा FIR नोंद व्हावी यासाठीची जी मागणी करतो आहे त्याचं अजून तारीख पडणं बाकी आहे आणि जो सिव्हिलचा दावा आहे ज्याच्यात आम्ही डिफॉर्मेशनची केस केली आहे कोर्ट बंद आहे कोर्ट अजून कामावर हजरच झालेले नाही आहे कोर्ट कामावर हजर होईल आज मला वाटते उद्या हजर होणार आहे आणि उद्यापासून कामकाज सुरू होईल नंतर कधीतरी केस बोर्डावर होईल त्याच्या आधीच म्हणजे शिंदे साहेबांकडे काय काय नग भरलेले आहेत की ते बिचारे कायद्याचा अभ्यासही करत नाहीत कायद्याची चौकट फॉलो करत नाहीत ती नियमावली त्यांना माहीत नसते वाटेल त्या पद्धतीने वक्तव्य करतात वाटेल तसे महिलांशी बोलत राहतात आणि त्यावर महिलांनी प्रश्न विचारले तर पुन्हा महिलांना ट्रोल करत राहतात आणि महिलांना ट्रोल करण्यामध्ये त्यांना स्वतःला फार मोठी मर्दुमकी वाटते यावर यावर गृहमंत्री म्हणून काही वचक असणार आहे का म्हणजे फडणवीस साहेबांना हा प्रश्न विचारलाच पाहिजे सगळ्यांनी की फडणवीस साहेब एक वेळ आम्ही असं समजू शकतो की विरोधक असणाऱ्या महिलांना नामोहरम करण्यासाठी वाटेल त्या लेवलला तुम्ही माणसं खाली जाण्याची मुभा देताय पण विरोधक असणाऱ्या महिलांना ना पत्रकार असणाऱ्या महिलांच्या बद्दल सुद्धा जर गलिच्छ भाषा वापरत असतील नेते तर अशी गलिच्छ भाषा वापरणाऱ्या राजकीय नेत्यांच्या बद्दल फडणवीस साहेब आपण त्यांना समज द्याल का त्यांच्याबद्दल काही बोलाल का प्रश्न तुम्हालाच विचारले पाहिजेत कारण आता जी माणसं अजिबात बोलण्याच्या काय म्हणता येईल त्याला त्या चौकटीतच नाहीत अशांशी संवाद करणं व्यर्थ आहे मला याच्यावरती एकच गोष्ट सांगायची म्हणजे आधी मला सतत असं वाटायचं की सगळे लोक संजय राऊत साहेबांना का बरं घेरून असतात आणि कधी कधी हेवा वाटायचा त्यांचा ईर्ष्या वाटायची बरे सगळे त्यांनाच घेरत आहेत म्हणजे जो तो उठतो आणि राऊत साहेबांबद्दल बोलतो याचा अर्थ असा असतो की राऊत साहेब छातीचा कोट करून लढतायत शिवसेनेच्यासाठी आत्ता ज्या वेळेला ते माझ्या मलाही असा घेरण्याचा प्रयत्न करतात
त्यावेळेला आपणही काहीतरी योगदान पक्षासाठी देऊ शकतो याचं समाधान वाटतं. आणि संजय राऊत साहेबांच्याबद्दल क्षमता नसणारे लोक